नितेश राणेंवर कारवाईसाठी शुक्रवारी निषेध आक्रोश मोर्चा हिंदू मुस्लिम बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन. मुस्लिमांना मस्जिदीत जाऊन चुनचुन के मारेंगे बोलणाऱ्या नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच सदर वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने 6 सप्टेंबरला निषेध आक्रोश मोर्चाचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नितेश राणे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणे, धार्मिक दंगल घडवण्याचा प्रयास करणे, यासह देशात अराजकता माजवण्याचा प्रयास केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे, सदर मागण्यांची 48 तासात त्वरित पूर्तता करावी, अन्यथा बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने नितेश राणेंच्या विरोधात 6 सप्टेंबरला बुलढाणा शहरातून प्रमुख मार्गाने निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी सामाजिक विकृती ठेचून काढण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर निवेदनावर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटी पाटील, सामाजिक कार्यकर्ते समीर खान, माजी नगरसेवक मोहम्मद सज्जाद, जनसेवक मोहम्मद सोफियान, MIM शहर अध्यक्ष दानिश अजहर, काँग्रेस नेते मोईन काझी, पत्रकार असलम शाह, माजी नगरसेवक बबलू कुरेशी यासह सामाजिक कार्यकर्ते सय्यद जुनीत डोंगरे, विनोद गवई, सत्तार कुरेशी, सय्यद इकबाल, शेख अमीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. नुकतंच महाराष्ट्रात नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवणारं एक अवाच्य वाक्य वापरलं, मस्जिदीत घुसून मुसलमानांना मारण्याची भाषा जी वापरली ती खऱ्या अर्थानं देशाचं सार्वभौमत्व तोडणारी भाषा आहे आणि देशाला अखंडत्व तोडून विपरीत दिशेने घेऊन जाण्याचं, देशात दंगल घडून आणण्याचं असा हा प्रयास नितेश राणेंचा आहे. तो आम्ही बुलढाणा शहराच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने हाणून पाडतो. आम्ही तमाम हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून 2 दिवसानंतर मोर्चा काढणार आहोत. त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आम्ही आज शासनाला, प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे. शासन प्रशासन याची त्वरित दखल घेईल, अन्यथा निषेध आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आवाज आम्ही बुलढाणा शहरातून बुलंद करणार.